मित्रांनो, आज आलो आहे फिशिंगला. पाहूया आता काय आम्हाला कॅच होतं आहे का नाही. खूप दिवसांनी आलेला आहे आणि माझा मित्र डोंबिवलीहून आलेला आहे आज फिशिंगसाठी. पाहूया आता कास्टिंग करून आपल्याला काय कॅच होतो आहे काय नाही. पाणी अजून पण थोडं गढूळ आहे. कधी पण चम्मच फेकल्यानंतर चम्मच खाली बसू द्या. शिवडा पठाण पडली हा मासा खाली असतो. आपण फेकतो आणि पटापट गुंडाळतो तर मासा लागत नाही. आणि मशीन फिरवताना एकदम मीडियममध्ये फिरवायची आहे, कारण माशाला पकडता आली पाहिजे. आणि ज्यावेळी धागा थांबला तर झटका द्यायचा आहे. पाहूया लागला. मोठा आहे. मस्त साईज आहे. चालू का व्हिडिओ? एकदा हुक झाला मग तो जाणार नाही कुठं. या साईडला, या साईडला कास्टिंगला पहिला कॅच झालेला आहे. पाहूया किती मोठा आहे किती नाही आहे. जसं फेकला तसा मासा लागलेला आहे. ते कोणी शिवराज असेल, पठाण शिवरा नाही तर मला पाहू शकतात. खूप फाईट करत आहे. मोबाईल ठेव ना. पाहू शकता मित्रांनो, हा मला पहिला कॅच झालेला आहे. जसा फेकला तसा लपकला. माझ्या मित्रांनी चांगला पकडला आणि चांगला हुक झालेला आहे. कॅच झालेले आहेत. पाहू शकता एक मोठा एक छोटा. व्हिडिओ आवडला लाईक करा, सपोर्ट करा, शेअर करा. याला बोलतात कोळी भाषेमध्ये शिवडा किंवा पात्या, पठाण पडणी लाची आणि बंगालीमध्ये पामला. आणि सातारा कोल्हापूर साईडला पांडगं बोलतात. पांडग्याचा शिकार खूप मोठा होतो. ये दादा.